नमस्कार, मी विशाल नामदेव घोडाम, दहेगाव येथे विलेज व्हॉलेंटियर म्हणून काम करते कॉटन गुरु कंपनीमार्फत। कॉटन गुरु कंपनीमार्फत मी बायोकल्चर ट्रेनिंगसाठी गेलो होतो। त्यामध्ये बायोकल्चर कसं बनवते हे पद्धत मला सांगण्यात आली। पहिले एका भांड्यामध्ये 10 ते 11 लिटर पाणी घ्यावं लागेल। ते पाणी आणि 100 ग्रॅम बेसन आणि 300 ग्रॅम गूळ घ्यावं लागेल। ते गूळ आणि बेसन हे पाण्यामध्ये मिक्स करायचं। त्याला उकळी येऊ द्यायचं चांगल्या प्रकारे आणि खळवत राहायचं। जोपर्यंत गूळ आणि बेसन आपण मिक्स केलं पाण्यामध्ये, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत त्याला खळवत राहायचं, जेणेकरून योग्य प्रकारे मिक्स होतील। आणि ते उकळी आल्याच्यानंतर खाली ठेवून द्यायचं जमिनीवर। आणि त्याला नाही का जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत जे कल्चर आहे डिकम्पोज ते 300 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं। आणि त्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर मिक्स केल्याच्यानंतर 15 केजी शेण घ्यायचं आणि 5 लिटर गोमूत्र घ्यायचं। ते त्याच्यामध्ये मिक्स करून एका ड्रम घ्यायचं, ड्रममध्ये नाही का जे 10 लिटरचं आपण जे कल्चर तयार करत आहोत ते कल्चर घ्यायचं आणि शेण गोमूत्र ते एका ड्रममध्ये मिक्स करायचं आणि त्याला खळवायचं। न तसं 8 दिवस नाही का 8 दिवस त्याला मूळ घालून ठेवायचं, जेणेकरून 8 दिवसाच्यानंतर हे योग्य प्रकारे कल्चर तयार होतील। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आता आपण एखादी खत राहू या काळी कचरा त्याच्यावर आपल्याला एक छिडकाव करता येईल। आत्ता तुम्ही जे द्रावण बनवलं 300 ग्रॅम बेसन 100 ग्रॅम बेसन 300 ग्रॅम गूळ घेतला जो, ते किती लिटर द्रावण तयार होणार आहे त्याच्याने? त्याच्यामुळे 10 लिटर द्रावण तयार होईल, कल्चर तयार होईल। त्याच्यात कल्चर किती टाकायचं? कल्चर 10 लिटर कल्चर किती टाकायचं त्याच्यात? कल्चर 300 मिली 300 ml टाकायचं 10 लिटरसाठी। आणि जेव्हा ते मग यूज करायच्या वेळी त्याचं मग ती पद्धत काय वापर करताना आपल्याला किती दिवस ठेवायचं हे वापरायच्या अगोदर किती दिवस ठेवायचं? वापरायच्या अगोदर नाही का 8 दिवस नाही का त्याला म्हणजे एका ड्रम मध्ये ठेवायचं। कुठे ठेवू शकतो आपण थंड याच्यात, जेणेकरून त्याच्यावर कीटक वगैरे नाही पडेल असं झाकून ठेवायचं, थंड जागेच्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे जेणेकरून मुंग्या वगैरे नाही लागेल त्याच्यावर, नाही काही धोतर म्हणा काही म्हणा असं झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याच्यात मुंग्या वगैरे माशी वगैरे नाही बसेल। शेतात उघड्यावर ठेवलं तर नाही चालेल, काय होईल ते त्याच्यावर नाही का कीटक मुंगी मधमाशी ते येऊन नाही का द्रवणावर पडेल, त्यामुळे द्रवण नाही का जे आपण कल्चर तयार केले ते खराब होते। उन्हाची त्याच्यावर प्रतिक्रिया होते का? उन्हात डायरेक्ट आपण तर कपड्याने बांधणार आहे तर त्याच्यात कीटक कसे पडतील? उन्हाची प्रतिक्रिया होते का त्याच्यावर? हो सर। काय होईल त्याने काय जे कीटक राहते जे अंदर जे जंतू तयार होते जे सूक्ष्म जंतू ते नाही का मरतील। आणि मग जेव्हा ह्याचा यूज करू शेतात हे जे द्रावण आता तुम्ही तयार केलं हे किती एकरसाठी पुरेल? ते मॅक्झिमम 300 ग्रॅम म्हटलं तर 1 एकर नाही होत आपल्याला, नाही का मॅक्झिमम 1 एकरसाठी म्हटलं तरी 200 ते 300 लिटर बनवावं लागेल। तर आता जर मला 200 लिटर बनवायचं असेल तर या सामग्रीचं प्रमाण किती असेल? तर आता आपण जसं नाही का 10 लिटर कल्चर बनवण्यासाठी 11 लिटर पाणी घेत आहोत, जेणेकरून 11 लिटर पाणी घेतलं तर जेव्हा आपण नाही का त्याचं नाही का त्याला उकळी मारू उकळायला टाकू तेव्हा नाही का 10 लिटर बनतील। आणि 100 ग्रॅम बेसन प्लस 300 ग्रॅम नाही का गूळ घेतला तेव्हा 10 लिटर तयार होते आणि 300 ml कल्चर आहे डिकम्पोज, म्हणजे ह्याला 300 लिटर बनवायचं असेल तर मला ह्याला 30 पटीने वाढवावं लागेल हे प्रमाण। थँक्यू। कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।